राज ठाकरे सोबत आल्यास आनंद होईल, गुलाबराव पाटलांचं मोठं वक्तव्य. राज शिंदेंच्या भेटीचं राज महायुतीमध्ये बदलणार का राजकारणात चर्चा, तर कधीही होऊ शकतं मनसेकडून सावध भूमिका. बीडमध्ये पुन्हा कमी वयातच गर्भपिशवी काढण्याचे प्रकार, गेल्या 5 वर्षात 4,700 शस्त्रक्रिया. प्रशासन अशा घटनांकडे लक्ष का देत नाही, पुढारीचा सवाल. 22 जानेवारीला देशभरामध्ये रामज्योत पेटवून दिवाळी साजरी करा, पंतप्रधान मोदींचं अयोध्या नगरीतून देशवासियांना आवाहन. विमानतळ रेल्वे स्टेशनचं लोकार्पण करत अयोध्यावासियांना मोदींचं गिफ्ट. बाबरी मशिदीवरून फडणवीस आणि उद्धव ठाकरेंमध्ये वार पलटवार, बाबरी घटनेवेळेला कारसेवकांमध्ये होतो फडणवीसांच्या विधानावर ठाकरेंची टीका. महायुतीच्या जागा वाटपाची प्राथमिक चर्चा, आधी महाराष्ट्रानंतर दिल्लीत शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती. गेल्या वेळेला जिंकलेल्या जागांनुसार वाटपाचा प्राथमिक फॉर्म्युला. पुढच्या 2 दिवसात महाविकास आघाडीची जागा वाटप निश्चित होणार, उद्धव ठाकरेंची माहिती. तर आंबेडकरांना प्रत्येकी 12 जागांचा कोणताही फॉर्म्युला न दिल्याचंही विधान. सुनील केदारांच्या अडचणीत वाढ, केदारांचा जामीन अर्ज फेटाळला, शिक्षेला स्थगिती नाहीच. पालघरच्या विक्रमगड इथे बस आणि डंपरमध्ये भीषण अपघात, 2 चिमुकल्यांचा जागीच मृत्यू, 10 ते 15 जण गंभीर झाले.